आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन मजुरांनी आपल्या सहकार्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून पळून गेलेल्या दोघांपैकी एकाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सायंकाळी मुकेश, गोपी व भुरा यांच्या जेवण बनविण्याच्या कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडण्यात संतापलेल्या गोपी व भुरा यांनी मुकेश याला मारहाण करीत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या घटनेप्रकरणी साईट सुपरवायझर धीरज रेल्वानी फिर्याद दिली होती. मध्यवर्ती पोलिसांनी काही तासातच त्या दोघांचा शोध घेऊन भुरा याला त्याच्या मूळ गावी पळवून जाण्याचे आधीच झडप घालून ताब्यात घेतले. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 के पास जो ब्रिज का जो रिपेयरिंग का काम चालू आहे उसमें काम करने वाले मजदूर नीचे रेल्वे ट्रॅक के बाजू में एक पत्रे के शेड में रहते हैं. कल 2 दिसंबर को शाम को 5 बजे के आसपास जो दो मजदूर थे उनका और उनके जो कलर काम करने वाला जो ठेकेदार था उनका झगड़ा हुआ. उसमें दो मजदूरों ने जो ठेकेदार था मुकेश राजपूत उसके सर पे पत्थर मार के उसकी हत्या की है. उसके बारे में मध्यवर्ती पुलिस स्टेशन में केस रजिस्टर्ड है. उसमें एक आरोपी अरेस्ट है, दूसरा आरोपी वांटेड है. जो अरेस्ट आरोपी है उसको कोर्ट में प्रोड्यूस किया. जो अरेस्ट आरोपी है उसको आज माननीय कोर्ट में रिमांड के लिए हाजिर किया. माननीय कोर्ट ने उसके 6 दिसंबर तक पुलिस कस्टडी रिमांड दी है कि इसकी आयोगी तपास छानबीन चालू. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अमर शिंदे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.